ओझरच्या जनशांती धामात श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीरामच्या गजरात अभिषेक पूजन नामजप करत प्रसाद वाटप करण्यात आला. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणी श्री संत सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि अथक प्रयत्नातून साकार झालेल्या देवभूमी जनशांती धाम येथील श्रीराम दरबार मंदिरात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात आश्रमीय संत हरिहरानंदगिरीजी महाराज ब्रह्मचारी ऋग्वेदानंद महाराज यांच्या हस्ते अभिषेक पूजन संपन्न झाले. नामजप महाआरती यावेळी करण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर करत सुमधुर भजन यावेळी संपन्न झाले. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्य नियम विधी ध्यान प्राणायाम व श्रीराम जयराम जय जयराम असा नामजप करण्यात आला. यावेळी जनशांती धामाचे विश्वस्त ज्ञानेश्वर भुसे बाळासाहेब गटकड पत्रकार व विश्वस्त अमर आढाव महाव्यवस्थापक ब्रह्मचारी ब्रह्मानंदजी महाराज धामाचे मुख्य पुजारी महेशगुरु शिवपुरी सार्थकगुरु शिवपुरी बालप्रवचनकार शिवदास महाराज आश्रमीय निरीक्षक के टी काशिद प्रचारप्रमुख केशव जाधव सोमनाथ कोले केदू कुंभारडे गणेश क्षीरसागर विक्रम गोडसे बाळासाहेब गोडसे गोकुळ सूर्यवंशी किशोरक क्षीरसागर ज्ञानेश्वर शेजवळ किरण शेडके ओम जाधव योगेश्वर काकडे अमोल वाघ रवी बोहाड सौरत्ना शेजवळ अलका साळुंखे बेबी गोकुळ जया शिंदे लीलावती पवार वैशाली निफाडे मनश्री निफाडे अर्चना जाधव शहाबाई जाधव लक्ष्मीबाई जाचर यासह आश्रमीय संत सेवेकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी शिवदास महाराज यांनी श्रीराम महिमा उपस्थितांना सांगितला. नाशिक तेज डिजिटलसाठी अमर आढाव ओझर. धर्म म्हणजे धर्माची स्थापना केली. काय केलं त्यांनी? राज्य स्थापन केलं, धर्माचं राज्य स्थापन केलं, धर्माचा नाश केला. त्याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचंय? मग आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला पण कशाची स्थापना करायची? राम राज्याची. काय करायची? आपल्याला स्थापना करायची. म्हणून आता एक बुलंद असं जे घोष द्यायचं, लढा राष्ट्रहिताचा, आ